अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। उत्तर प्रदेशामधील लखीमपूर येथील शेतकरी आंदोलनातील झालेल्या मयत व जखमी शेतकऱ्यांना पाहण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात येऊन त्यांना पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिली व त्यांना अटक केली। या घटनेचा निषेध जामनेर तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन व्यक्त करण्यात आला। ते झालं की शेतकरी उपोषणाला बसले असताना शेतकऱ्यांच्या अंगावर या योगी सरकारमधील एक केंद्रीय राज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यावरच्या अंगावर गाडी चालवल्यामुळे चार शेतकऱ्यांचे निर्गुण हत्या झाली। त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंकाजी गांधी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना या दृढभद्री शासन योगी यांनी जे काल तिथे जात असताना त्यांच्यावर त्यांना अटक करण्यात आली हे अतिशय हे शेतकऱ्यांच्या संदर्भातला विषय सरकार तर नाहीच पण शेतकऱ्यांच्या विरोधातलं शासन असून हे इंग्रजांपेक्षाही हिटलरशाही चालवणारं शासन आहे। योगी आणि ते मोदी हे सगळे एकाच मायाचे म्हणी आहेत। शेतकऱ्यावर इतका अन्याय होत असताना डायरेक्ट त्यांच्यावर गाडी चालवणे आणि त्या शेतकऱ्यांची हत्या करणे याच्यासारखं दुःख कोणतंच नाही। या शासनाला याचा निषेध करण्यासाठी आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जामनेर शहर व जामनेर तालुक्यातील व सर्व शेतकरी बांधव व पक्षातील मित्र परिवार व सहकारी सगळे काय छोट्यातलं छोटा कार्यकर्ते दुःखामध्ये आम्ही सहभागी आहेत। आम्ही निषेध नोंदवण्यासाठी जे आमचे नेते प्रियंका गांधीने जे काल त्यांना अटक झाली त्या अटकासंदर्भात आमचा या पक्षाचा विरोधात आमचा निषेध आहे। त्या मोदी शासनाच्या विरोधात निषेध आहे। योगी शासन यांच्या विरोधात आमचा निषेध आहे। निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आज आमच्या जामनेर तालुक्याचे तहसीलदार शेवाळे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही या दुःखात आमच्या नेत्याच्या पाठीशी आहोत। आम्ही उभं राहू। आमचे नेत्या जे लढत आहेत त्यांच्यासाठी शेतकऱ्याजवळ जे काळे कायदे आणले ते रद्द करण्यासाठी आमचे नेत्या लढत आहे। आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहत आहोत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।